नमस्कार मंडळी, आजचं टायटल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय काहीतरी वेगळा आहे. हो, रशिया युक्रेन वॉर इम्पॅक्ट ऑन स्वीडन या विषयावर मी आज बोलणार आहे, कारण मी स्वीडनला सध्या राहत आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी इथले मॉल्स, इथले सुपरमार्केट जसे तुम्हाला दाखवते, तशीच सध्याची इथली काय राजकीय घडी आहे हे तुमच्यासोबत मला शेअर करावं वाटलं. खरं हा रशिया युक्रेन वॉर सुरू झाला फेब्रुवारीपासनं, तर मी आधी थोडं फेब्रुवारीमधलं तुम्हाला सांगते. फेब्रुवारीमध्ये मी भारतात होती आणि एप्रिलमध्ये माझा इकडे येण्याचा प्लॅन आधीच ठरलेला होता. पण मग रशिया युक्रेन वॉर सुरू झालं, मध्येच बातम्या यायच्या की आज रशियाचे लडाखू विमान स्वीडनच्या हद्दीत दिसले, आणि मग थोडंसं भीतीचं वातावरण. मग आपले काही नातेवाईक असतात ज्यांना आपली काळजी असते, ते आपल्याला फोन करून सांगतात. मला बरेच फोन आले असे की ह्यांच्या मामांनी तर मला म्हटलं की वैभवला पण बोलवून घ्या आणि तुम्ही पण आता जाऊ नका. पण ह्या सगळ्या भीतीच्या परिस्थितीत मला अजून एक वेगळीच भीती वाटली, कारण ज्यावेळेस युक्रेनचे सगळे स्टुडंट इव्हॅक्युएशन फ्लाईटने भारतात आले, सगळे सुखरूप आले, दुर्दैवाने एका विद्यार्थ्याचा त्यात मृत्यू झाला, पण तेव्हा मला आठवलं वंदे भारत मिशन. हो, जेव्हा कोविडची फर्स्ट वेव होती ना, तेव्हा मी जपानमध्ये होती आणि तेव्हा स्ट्रँडेड इंडियन्स इन जपान वेअर इव्हॅक्युएटेड थ्रू वंदे भारत मिशन, आणि त्यातल्या एका फ्लाईटमध्ये मी आणि माझ्या छोट्या जुळ्या मुली आम्ही भारतात आलो होतो. पण तो अनुभव, ते स्ट्रेस, तो सगळा पिरियड मला भीती वाटायला लागली की आपण जर आता स्वीडनला गेलो आणि परत असं झालं तर. आणि मग आपली काही मित्रमंडळी असतेच आपली चेष्टा करायला. माझी बऱ्याच जणांनी तेव्हा चेष्टाही केली होती की एरवी तुम्हाला बाहेर देशात आवडते आणि संकट आलं की आपला देश आवडतो. ते सगळं मला आठवायला लागलं आणि मी कुठेतरी घाबरली की आता स्वीडनला जावं की नाही. मग मी आमच्या साहेबांना विचारलं की काहो काय करावं, मी येऊ की नको. पण तेव्हा निश्चिती कुठलीच नव्हती, म्हणजे स्वीडनवर अटॅक होईल की नाही, म्हणजे फक्त बातम्यांमध्येच ते येत होतं. त्याच्यामुळे हे म्हटले की आत्ता आपण डिसिजन घेतला आहे, आपण त्यासोबतच जाऊया, पाहू पुढे काय होते. आणि मग ठरल्याप्रमाणे मी एप्रिलमध्ये इथे आली. आल्यानंतर सुरुवातीला काही दिवस सगळं खूप शांत होतं. मग मी बऱ्याच जणांना कळवलंसुद्धा की आता इकडे सगळं स्टेबल आहे, काही काळजी करू नका. पण गेल्या आठवड्यात तुम्ही पाहिल्या असतील बातम्या की परत सुरू झालं आहे की रशिया आता स्वीडनवर अटॅक करणार का. कारण तुम्ही जर हा वर्ल्ड मॅप पाहिला ना, तर रशिया आणि युक्रेन लागून आहेत, त्यानंतर फिनलँड आहे आणि मग स्वीडन ही कंट्री आहे. जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांना हे बऱ्यापैकी माहिती असते, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मला थोडंसं हे अजून इलॅबोरेट करायला आवडेल की आपण पाहूया नेमकं ही काय आहे सगळी परिस्थिती, किंवा आपल्याला म्हणता येईल ही भानगड नेमकी काय आहे. तर याच्यासाठी आपल्याला जावं लागेल अगदीच वर्ल्ड वॉर सेकंडच्या हिस्ट्रीमध्ये, की 1939 ते 1945 जे वर्ल्ड वॉर टू झालं होतं, त्यानंतर मग अशी परिस्थिती निर्माण झाली की रशिया आणि नॉर्थ अमेरिका ह्यांच्यामध्ये थोडंसं कोल्ड वॉर सुरू झालं. दोघांनाही महासत्ता बनायचं होतं, दोघांनाही वाटत होतं की आपणच मेन लीडर झालो पाहिजे. आपल्या कॉलनीमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये ग्रुप्स असतात पहा, आणि मग त्यांच्यामध्ये पण असे भांडणं होत असतात. त्यासारखाच हा आहे. सोप्या भाषेत जर नाटो सांगायचं झालं ना, तर नॉर्थ अमेरिकन ट्रीटी ऑर्गनायझेशन जी आहे, त्यांना वाटत आहे की सगळ्यात मोठे आम्ही, आणि रशियाला वाटत आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने पूर्ण जगात आम्ही एक नंबर आहोत, तर सगळ्यात मोठे आम्ही. त्यामुळे रशियाला वाटत आहे कोणी कोणाच्या सोबत जायला नाही पाहिजे. पण आता दुसरी ह्याच्यामध्ये परिस्थिती अशी झाली आहे की आत्ता तुम्ही बरेचदा मोदीजी जेव्हा युरोपमध्ये आले तेव्हा नॉर्डिक कंट्रीज हा शब्द ऐकला आहे. तर नॉर्डिक कंट्रीज ज्या 5 आहेत, त्याच्यामध्ये येतात डेन्मार्क, नॉर्वे, आइसलँड, स्वीडन आणि फिनलँड. ह्यातलं फक्त स्वीडन आणि फिनलँड हे आत्तापर्यंत नाटोमध्ये नव्हतं. वर्ल्ड वॉर टू आफ्टर मॅथ, म्हणजे आफ्टर इफेक्ट्स ऑफ वर्ल्ड वॉर टू नंतरच 1949 नाटोची स्थापना झाली. आणि त्याचे जे 12 फाउंडिंग मेंबर होते, त्यात डेन्मार्क, नॉर्वे आणि आइसलँड हे तेव्हापासनं, म्हणजे 1949 ते नाटोमध्ये आहेतच. मग स्वीडन आणि फिनलँडच का नव्हते? तर ह्या दोन कंट्री जर तुम्ही पाहिला ना, तर ह्या पीसफुल कंट्री आहेत. त्या वॉर टाईममध्ये न्यूट्रॅलिटीची त्यांची नेहमी भूमिका राहिलेली आहे की आम्ही कोणाचकडून नाही आहे, आम्हाला पीसफुली राहायचं आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला इथे सांगायला आवडेल. तुम्ही लोक गुगल पण करू शकता की एक गुड कंट्री इंडेक्स असतो, GCI. तर हा गुड कंट्री इंडेक्स पिरियॉडिकली होत असतो, आणि 2020 तो आता लास्ट टाईम झाला होता. त्यात स्वीडन इज द फर्स्ट कंट्री, म्हणजे फर्स्ट रँक स्वीडनला भेटला आहे. आणि 2016 सुद्धा हा इंडेक्स झाला होता, तेव्हासुद्धा स्वीडनला फर्स्ट रँक भेटला होता. का?
तर हे गुड टू ह्युमॅनिटी म्हणजे इथे पीसफुली सगळेजण राहतात आणि इथे कोणालाच वादविवाद किंवा आधी वर्ल्ड वॉर 1 मध्ये पण ह्यांची भूमिका न्यूट्रल होती. हे कुठल्याही वॉर टाईममध्ये ह्यांनी खूप अग्रेसिव्ह भूमिका कधी घेतलेली नाही आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे की ते भित्रे आहेत, पण त्यांची आर्मी पण तेवढीच पॉवरफुल आहे. पण पहिलेपासून त्यांचं हे आहे की आम्ही वॉर टाईममध्ये न्यूट्रल राहू. पण मग आता असं का होत आहे? सगळ्या युरोपियन कंट्रीज नाटोमध्ये आहेत का? तर नाही. 29 ऑलरेडी आहेत, 30वी आता युक्रेन होऊ घातलेली आहे. आणि आत्ताच 18 मेला जी बातमी आली आहे त्यात असं पक्क कन्फर्म आलेलं आहे की स्वीडन आणि फिनलँड ह्या 2 कंट्रीजनी आता ऑफिशियली नाटोला अप्लिकेशन सबमिट केलेलं आहे की आम्हाला तुमचा मेंबर व्हायचं आहे. कुठेतरी त्यांच्या मनात भीती होती असं आपण म्हणू शकतो, किंवा कुठेतरी त्यांना ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं होतं. दोन्ही गोष्टी जरी आपण मानल्या तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा वॉर नको आहे. कारण आपण जर वर्ल्ड वॉर 2 पाहिलं ना, म्हणजे आता बऱ्याच बातम्या येत होत्या की तिसऱ्या युद्धाची सुरुवात आहे, तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकेत आहेत. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये 85 मिलियनपेक्षा जास्त फॅटॅलिटीज झाल्या होत्या. आणि हे इतके मृत्यू जे झाले होते त्यात फक्त आर्मीचेच पर्सन नव्हते गेले, मिलिटंट्स फक्त नव्हते गेले, सिव्हिलियन्स जे आहेत त्यांच्या पण खूप जणांच्या हत्या झाल्या होत्या. आणि बऱ्याचशा फॅटॅलिटीज ज्या आहेत ज्या रेकॉर्डच झाल्या नाही आहे, म्हणजे ते आकडे काही खरे आपल्यासमोर आलेच नाही आहेत. त्यामुळे मग स्वीडन आणि फिनलँड या देशांची भूमिका सध्या शांततेची आहे. त्यांनी काही खूप स्वेच्छेने हा निर्णय घेतलेला नाही आहे. पण आत्ताच 5 अवर्स अगो एक न्यूज आलेली आहे की काल स्वीडनच्या ज्या प्राईम मिनिस्टर आहेत त्या आणि फिनलँडचे प्रेसिडेंट हे दोघंजणं जाऊन जो बायडेनला भेटले. त्यांनी त्यांना त्यांचं अप्लिकेशन ऑफिशियली दिलं. आणि ऑफिशियली आता ते नाटोचे मेंबर होत असले तरीसुद्धा बऱ्याच आधीपासनं त्यांचा नाटोला सपोर्टच आहे. म्हणजे युक्रेनसुद्धा 1991 पासून ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये आहे. आता आपल्याला फक्त पाहायचं आहे की स्वीडन आणि फिनलँडचं हे अप्लिकेशन नाटो जे आहे त्याच्यावर त्यांची काय रिॲक्शन राहते. त्यात बरेच रोल आहेत, बरेच अँगल आहेत. तुर्कीचा आता अजून काही वेगळा रोल आहे. पण जर काही कुठल्या टेक्निकल एरर्स आल्या नाही तर लवकरच आपल्याला ही बातमी येणार आहे की स्वीडन आणि फिनलँड हे नाटोचे मेंबर झालेले आहेत. आणि जनरली ही जी सगळी प्रोसिजर आहे ह्याला 8 ते 12 महिन्यांचा वेळ लागतो. पण सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता आपल्याला काही दिवसातच किंवा काही महिन्यांमध्येच ही बातमी येऊ शकते. त्यामुळे स्वीडनमध्ये राहणारे सगळे भारतीय आणि स्वीडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांची काळजी करणारे आपल्या भारतातले सगळे लोक ह्यांनी सध्या तरी काही काळजी करण्यासारखं कारण नाही असं मला वाटते. शेवटी हे राजकारण आहे, आपण फक्त अंदाज बांधू शकतो. बातम्या पाहूया पुढे काय होते आहे आणि काय होतो आहे इम्पॅक्ट स्वीडनवर रशिया युक्रेन वॉरचा. भेटूया पुन्हा एकदा अशाच रोचक विषयासोबत. तुम्हाला आजचा विषय कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समधून. आणि असेच काही करंट अफेअर्स आपण चर्चेत घेतले तर चालतील का? आणि तुम्ही याच्यावर रिप्लाय करा तरच आपण त्याला चर्चा म्हणूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. स्टे ट्यून्ड, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.